माय मराठी माय बोलीचं महाचॅनल जे आलं का नाही वडा गेल्या बरोबर वरवट्यानं घशातच घातलं. वरवट्याचं काम फक्त कपाळात लागायचं, टन दिशा घशात घालायचं कपाळात लागायचं, हे चालूच होत. हे डना कुठे मिरची वाटायचं असते का, डंग टक टकेलनं वरवट्यानं ठोकायचं. ते वरवट जे आलं का नाही री वरवट्याचा आवाज मुसळा नाही किरा फुटले मुसळाला कान जातीयाची पाळी करी रुढन ओढावले मनचा तुझे बाहेर येऊन बैसला पाटा काटवटीचा मोडला थाटान वरवटा नाचत असे. मुसळ जे आलं का नाही बिनिडीचं मुसळ त्याला धराय खनपट नसते काहीच नाही. एक की मोठ काटवाला आणि टिडी मिडी तिसऱ्याला तर डुवासक्यात ह्यानं चेपी करून आलता आधी दंडिशा बोलायचे ना मरतोय रे म्हणला. आता मुसळ गेलं तिथं उकळ होतं, तो उकळाच्या कडवर ठेवलेलं असते त्याला कळालं कळलं का 50 किलोचा असते महाराज आसा असं करून उपटलं की ते पालटं पडत नसते. पालटं पडू तिकडून जे आलं का टुपकत मला बाब एवढ्या दगडानं वाचत नाही रे मांडीवर दंडिशा आता उकळाच्या जवळच जात असते त्या दोन्हीच्या मधून वागू नये म्हणून ते रडू लागलं. जातीयाची पाळी करी रुडन म्हणला नरद्यात लाकूड अडकिलंय र ते सुदर्शन चक्र कृष्णाच्या फिरल्या म्हणजे फिरलं छाती दंडिशा. आता घरातल्या सगळ्यांनी वॅक्सिन लावायला सुरू केली कोरोना झालता ह्याला कळलं का. पण बिना इंजेक्शनाची दाबनं पुऱ्या गावातल्या त्या टेलर बसल्या सुया तुमच्या माडीवर असतात इथल्या जुन्या त्या बुंडाच्या सुया असतात बघा टेलरच्या दाबनं कट 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 तिथं असा करू लागला लाल भुंड केला कळलं का. भटवाची ठोटे पाताडे मुखी आठवले ठोबाडे पिढे येर सुटविले ठोबाडे भयभीत पुळतू तवच्या विशाळी काटवटी लागती मा बळवटा पाठी शिरळ्या टिवया टिकटी पाठी पोटी रुपता ते थोरा वेशा चढले चाटू म्हणती आती सगळे घाटू ऐसा दुष्टू काय कि जे शालिग्राम गडबडले देव पाठ साह्य झाले सगळ्यांनी मारून 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 भुगा केला पळाला घाबरा दुर्जन पळाया धावत आडव्या ठाकत बाजा पुढे रस्त्यात पडला. रस्त्यामध्ये मोडक्या बाजा एक गात मोडलेला कुणाचा माचवा फुटलेला कळलं का. काय आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये लोकांना कळतंय का नाही की माझ्या रस्त्यात मी काही बे करीन तुम्हाला चांगलं नाही मुडकी बाज फुटकं गाडगं पोत्र्याचं गाडगं जळण आणि तुटके जोडे दारात ठ्वाचे नाहीत लक्ष्मीला पाय फुटतात. पण ती तशीच बाज कोणता सरपंच काढतोय त्याची बघते त्याचं काय काम पडलंय ते तिकडेच बिल उचली ते तू नाली काढायचं काय काम पडलं. पण तुम्हाला चांगलं नाही 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 कळलं का. बाज रस्त्यात तसं आपशकून काही दिसू ज्या मोडक्या बाजू आल्या ते गळ्यात कड कड मुडू लागला पिढी घरोघरचे बाबा लोक हस्ती भोवताले म्हणती कैसे नवल झाले पिढ्याने मारला गावकरला गेला त्याच्या गौऱ्या वजन बघू लागले हा आला 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 असा मारला म्हणताल गौरी आईनी बाबो म्हणलं की तुम्हाला डोळ्यात एक एक गौरी डोळ्यात जाऊ लागली त्याचे डोळे तशीच म्हणा घेऊ मुठ्ठू हा मुर्दा बसला त्याला रस्त्यात कडनं पळायचा दहानात उडी टाकली पहिले श्रावण महिन्यात कमरीत काल दहा असते की गुडघेट कर कम दहानाने पळाय गेल्याबरोबर ते रुमण्याला कळालं. रुमणं म्हणजे जवळ सदावाकडं किती बिड्या हो होत म्हणते किती बिड्या गावात सासरवाडी याच्या असेल त्याचं सोडून दिलं मर आंब्याचे झाडच नाहीत आता आपल्यासाठी लागून नाही आता तुझ्या बापाच्या इथं आंबे उतरले एखादी डाल जाऊ द्या ना घरला गेली बाबा ते नाही म्हणतात की
आंबा खवटाळा मग काय एखादी डाल मला दोन डाली दोन डाल आंब्याच्या दिल्या म्हणली बघा माझ्या बाप्पानं दोन डाल आंबे दिले ह का मग झाड दिलं का हे रुमन बाबा त्यांनी म्हणाले तर आमच्या नावचे एखादं झाड करा 26 बुडायत बाई दोन तुमच्या नावचे बघा माझ्या बापानं ते चांगले चांगले गोड आंबे झाडायत ना ते दोन बुडं आपल्या नावचे हो हो मग काय खाल्ली जमीन दिली खार तुझ्या रुमण्याच्या याला म्हणतात जामातो दशमो ग्रह नऊ ग्रह जगाला पिढा करतात आणि 10वा ग्रह सासरवाडीला पिढा करतोय हे रुमन जे रुमन जे उपसलं का दहान मोडशील दहान मोडशील दहान मोडशील टपरत बाबो मला इथं कुठून आले रे शेताची शेतीची अवजारे टिपणे रुमणे ते सगळ्या रुमण्यांवरच मारायचं पळायचं तरी त्याची माय म्हणली पोरा तू जाय माझ्या लेकरला ते ढटिंगर बुवा मारील हे दुसरं पोरग गेलं ते 11 इटीचं जू या सारपीच्या काठीवनी पायातच अडकलं तिनं ठेक्यात बाबो मला खाली पायातून हे वरी डोसक्यात तरी माईला भरवसा नाही माझ्या लेकरायला मारील म्हणली आणि नागावून अशी शांतीवर उभारली तीन फोनवरी आणि वरी बघायला कुठं आहेस रे हनचिल बघ लेकरायला हनचिल बघ बाबो मला ह्याला तर लोखंडाची फाडुळे आहेत रे जे पायात अडकलं का फिरविला गर 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 आणि धुऱ्यावर वड्याच्या काटाला खडकावर दंडशी आपटीला आपटीला की जैनाचा देवच झाला जैनाचा देव संपम पम पम संपम पम पपळू लागला गेला त्या गावामध्ये दिगंबरत ते म्हणले मारलंस का बाळाला त्याला मला आधी लुंगी द्या रे गुंडाळली लुंगी न्याला राजाकड कळलं का कंस म्हणला कुणं मारलं माहीत नाही बायानी अजिबात नाही गड्यानी कुणच नाही त्याच्या घरच्यानी कुणच नाही मारलं कुणं मारलं सांगाय ना वाचलो एवढंच खरं लाल भून झाला तसा फुगूनच टाकला होता कंसा तुझं मरण जवळ आलो तू वाचत नाहीस कळलं का दुष्टा चळका परसुटला झाला हे विघ्न झाल्याबरोबर तरणासूर रिठासूर अनेक प्रकारचे षटकासूर हे विघ्न झाले पाळण्यातून खाली चोळला रांगू लागल अंगणी माता जाऊळाची वेळी रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरवती रांगता रांगताही केल्या खोड्या चोऱ्या जरा मोठा झाला एकदम मोठा झाला मोठा झाला झाला मोठा झाला आणि पोरं पूर समोर जमा केले आणि चोऱ्या करू लागला घ्यारे सामुग्री चोकट खडे सराटे निकट माठ बांधारे बळकट शब्द कटकट न करावा घर पाहुनी एकांताचे अनेक घरला जायचा आणि पोर घेऊन खोड्या करायचे काकू लुणी द्या काकू लुणी द्या हे बाबा सासरवाशी नाही हे तिकडं द्यावं लागतंय पाप लागतंय देत आता असं होतच असते मग द्या देत नाही बर देव कोपाल देव कोपाल आता ती जाला संध्याकाळी झोपली तिच्याच घरात प्रवेश केला ज्या सुनं लोणी दिलं नव्हतं तिच्या घरात गेला लोणी खाल्लं तिच्या गालाला लावलं आणि मटारीच्या बी गालाला मटारीचे गाल म्हणजे खोपडे असे माझ्या वणी मला लय म्हणते कीर्तन सोडवं लागतं ह्याच्या बुक्की द्यावाय तोंडावर दात पडायचे दोन बुक्की हा नाही एक दात नाही मग मटारीच्या जास्त बसलं झाकणी वणी उरपाट्या झाकणी मग ते पहिल्या सहा लवकर उठायच्या दुई बांधणं बांधलेल्या ते दुई बांधणं उठा गे पोरी वा त्या सुनायला उठवायच्या आणि त्या बाजावर बसलेल्या बाजा झोळी अर्धी म्हातारी दिसत नव्हती पण त्या बाया कामाला लागायच्या आणि जरा उठायला गेलं आम्ही अशा नव्हतं माय
आम्ही अशा नव्हता माझा कशावाच्या कुणा ठोक एकजण अशीच म्हणायची सासू आम्ही अशा नव्हता गिला जरी सांडला आम्ही अशा नव्हता माय सून वाढूनच गेली या मातेरीच्या कारानं सासूबाईच्या सासरं म्हणलं का रे वाळा काय झालं लग्न झाल्यावर तर टमाट्याहून चिमिली मा म्हणजे आत्याबाई मला काही जरी झालं एकदा सारी विटत तू तुम्हाला सारी विटिया सासानो जर सारी विटाना वगळं आले आता सारवण तर नाही तर तुमच्या नशिबावर घा वगळं आले तर सासू माय नीट घे म्हणावं तसं नाही सून पुढी सारी विट गेली की सासू मागून सारवायला भारताचा ना कशा भारताचा ना कशा मी म्हणत्या रोज सारो धुन धुताना माय निघालं नाही सोड्या टाक असं तू म्हणू ती सासू लुगडं काढणार बऱ्याच सासा मर्जेतवर आम्हाला म्हणतात महाराज माझ मी लुगडं द्यायले का धुत धुत नाही का धुत नाही तूच हाताने केलंस ना ती लुगडं धुवू लागली माय निघालं नाही सोड्या टाक धुवू म्हणाव का आण इकडं ती म्हणतात धुई सत्र भारी आणि म्हणतात कशाच्या असू ना कशाच्या उग मन वाटत ना मन मज मी तुझ्या हाताने केलं इष्टू कळलं का मग मुद्दा सांगायचा ज्यावेळेस उठली ना उठली की गालाला दिसलं सुनबाईच्या म्या म्हणाले हिचे गाल टमाट्या लाल बंद कसे व्हाले हिनं लोणी गाडघ्याला लागू दिलं नाही लोणी खाल्या रोज तुटून ती म्हणजे आत्या मी लोणी खाला नाही आग भेंगात भग भेंगात दिसलं हिची नजर गेली म्हातारीच्या गालाकडं आत्या तुम्ही मला खाल्लं म्हणता तुम्ही काय कमी खाल्लंय का म्हातारी आणली भिंगाकडे बघा भिंगा तिचं तो असं वा तितकल इतकल तुम्ही खाल्लं करी कव तुक खेळ खेळे का ना दावी लागव भांडवी सासू सुना पराभक्ती सुद्ध तुम्ही जाना तुका म्हणे ऐसे कळू यावे जनाव सरसर परती झालीस आता भांड भांडणं लावून द्याची म्हातारी मारू लागली कृष्ण म्हणला ए ठेर रे मारू नको तिला का मी असं केले तिथून पळायचा शनकाळ्याची पिंडी घेतली आवरी आवरी आपुला काना आमच्या नाशियल्या सुना हे भलचट खोड्या करायला लागलेले नवरा बायको झोपले मुंगूस मरी भूत 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 म्हणून उभी आली अंधार होता ती गेलं उतरण तिच्या कोणात कळलं का आता अंधारामधलं भूत कसं काढावं त्याच्या गावात जाणत होता चल 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 निकल चल बाहेर चल काली काली महाकाली बंगाली संपट स्वाहा म्हणलं गड्या हे निघायचं वाहन नाही हे भटट फक्त त्याला भूत काढायला काय पाहिजे दिवा चिमणी लावली ती पहिले खंजलं होते गेलं ते अमुगस एकजण मला हे काल कृष्णाच्या खांद्यावर होतं मला रस्त्याने घेऊन फिरू लागलं आम्हा दोघा ते बोटकारी अभंग आहेत खूप कळून येता तिथून पुढे गेला एका काकू टारसाला लागली इतकी उची तेवढं नसावं आता बघा ना एक एस टीत माणूस उभारलं होतो ते असं करून आता मी एस टीन पुरस्कार दिलो का ह्याला ते उचीन हे ह्या का हे कलर दिला इतकं असं काय झालं मला डोळ्यात पडलं डोळ्यात पडलं आता हे बाळ आणि ही त्या गावची गवळण तिथले बाळा तुझ्या डोळ्यात पडले का मी काढते मला काढावं जण हे ना असं केलं वरी आणि तिनं वरून बघून काय घेतलं दुसरी आली धावत मने ग बाई काय केली मात मुख
काशी मुख चुंबन देत गळ्या मध्ये हट घालीत धरू जाता सापडेना धरू जाता सापडेना कुटवर शोषुग रिंगाणा। मला स्वर पाठ आहे वजनार गुरुजी आपल्या इथं गोविंदराव गोंधळी येत होतं ही गळण म्हटलं ऐश्वरे बाळ तुझाना कुटवर सोसुग ढिंगाना जन गवळण म्हणायची ह्या चाली रात तसली मोड कुणाला ये नाही ये जुनो काम एवढं एवढं होतं वारकट पीठी घेऊन याच गुंड प्रमाण सांगितलं की दृष्टांताला दृष्टांत आलं की गोष्ट आली कथा आली कथा आली की दोन तास किटून वाढलं चार वाजले ना। आता याचं दृष्टांत सांगत बसायचं नाही खूप मोठा आहे आमच्या नाशी येल्या आमच्या सुना वगैरे आम्ही गवळणी आमच्या आमच्या सुना घेऊन जातो बाबा आईला थोडं दुःख वाटलं का येऊने का करीतोशी चोरी किती सांगू तुझ नाही कशी हरी परे परता तू पडून जाशी दुरी अनावर या लोकी का बाहिरी ओ माया करुणा आहे बाकी ती बहुत किती सुसू या जगाची आघात तू गावात राहू नको काही हरकत नाही राहणार ऐ आजी चोऱ्या चोऱ्या भांडणं लावतंय राहणार गेला काय घरी गेला जे सूर पण मोडतंय ते इथं सांगतील काय आणि तिथं जाऊन सांगतील का कुणाला माहीत आहे का नाही की पण आमचं सूर मला अंदुरीची बायको होती काय आनंदवाडीची बायको जमली होती आनंदवाडीची इथून माणूस गेला म्हशी आल्यात का नाही कुठं जाला तिथं टिकाव टोपलं सगळंच द्या ते माणसं आलेच नाही कळलं का आमच्या इटमाईच्या दत्ताची बहीण म्हणून आहे बघा तू कळलं का आणि तिच्या पोराची पोरगी होती ह मी वाट बघूच लागलो आमच्या मटेरियन खोबरं महिनाभर कुठून खाल्लं कळलं का सुईर पण मोडायचं इथं काय होय तिथं काय खोड्या करणारा माणूस गंगाला जरी नेऊन धुटला तर त्याचं जात झालतं नाही एका गावात असंच करी भांडणं लावून द्याचा कळलं का ह्याचं तसं त्याचं असं ह्याचं तसं ढुकूनच्या लोक म्हणले ह्याला आपण काय करूया काशीला नेऊ काशीला नेलं त्याला मणिकर्णिकेच्या गाठात बुडू चांगलं डू ह्याच्या मनातलं हे फारकटी आपलं सुईरपणं मोडायचं निघून जाईल ठीक आहे म्हणून त्याला नेलं दुसरे चौघण हे एक पांढरण गेले चांगलं बुडीलं गट बट बट पाच सहा बुटक्या दिल्या गेलं का गेलं रे बाबा म्हणा आता इथून पुढे कुणा सुईरपण मोडू नको कुणाच्या सौद्यातमध्ये जाऊ नको कुणाचं काही करू नको नाही रे म्हणला आणि दहा पाच कोस मागं आले एका गावात मुक्काम पडला कळलं का रात्री झोपले आता सकाळी सकाळी स्टोव वगैरे पेटवला स्वयंपाक करू लागले ह्यानं मला आपला गुन्हा आलाय का बघावा माळीहून खाली उतरला ती बाई त्या वाड्यातली बाई भाकरी करू लागली म्हातारं होतं ढाळजट म्हातारे होत आता लोक म्हणजे का नाही आमच्या बाबाला ढाळच बांधली ह्या बसायला नाही बाहेर काढले घरातून ढाळजा बांधल्या म्हणलं की म्हातारे बाहेर काढले ढाळजटून जर मध्ये गेला ना ते सून म्हणत्या घरात काय मारायचे वाढायला ते बाहेर काढायची योजना तिथून लगे बाहेरच काढते पुन्हा पण दहाच्या पुण्यामध्ये जायचं नाही सुन येऊ देत नाही मग ते ढाळजाला म्हातारे बसलेलं दुमत पांढऱ्या भोवया पांढरं डोसक दात एक बी नाही कळलं का तुम्ही आता मला नाकाला जीभ लावायला लावाल मी आत्ता लाईटो कळलं का मग ते बार की उग गोबडाच्या डोळ्यावर डोळे साहेब दुमत त्याला दमा होता माम होतो का आपले ते बोल म्हणला काकू जमीन किती आहे पाच एकर दोनच वर्षात जात्या ती म्हणे बाबा स्वयरान तू असं आपसे करून इमानदारने मी खोटं बोलत नाही का नाही तुमच्या शास्त्रा दाजत दाजत कोण आहे शास्त्रा बिनपाण्याची चपटी दारूची पिरी आहे म्हणलं ती म्हणे माझं म्हातारं दारू पेत नाही विश्वास नसेल तर वास घेऊन बघा माय न झालं कळलं का बरेच माळ करी दारू पिऊन दुसरं पान काही तर खाऊन कळलं का पान खाऊन
का दारू नाही म्हणला, दुसरं ठायचे शंट आहे म्हणला. माझं म्हटलं दारू पेट नाही, वाश घ्या, हातपिठानं भरलेली असे केले. म्हटलं म्हणलं काय बघालीस, हेच बघायला बरोबर. तिच्या मालकाकडे गेला, मामा ती बाई कोण आहे? बायको. तेव का म्हातऱ्याचा मुख घ्यायला म्हणलं. नेमकं असं करायला आणि त्यानं बघायला कळलं का? आला ते दुमती कहाणी घेतली पाटडात, मायू पेळलं काय मायू, ते वरले म्हणले कळलं का? हे आपला खाली गेलाय का बघावा. पुळपुळ आले, भटके चालू होते, असं का केलं असं? मला गुन्हा आलाय का बघायला.